नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नीता अपार्टमेंट वजिरा नाका बोरीवली इथे राहणाऱ्या सुरुची केतन अंतुरकर या बहिणींना आज आपण बोलतं करणार आहोत. बघूया काय घडणार आजच्या भागात. ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल, केतनरावांचे नाव घेते होम मिनिस्टर साठी स्पेशल. अरे वा, काय केतनराव, कसं कसं वाटतंय तुम्हाला उखाण ऐकून? छान वाटते. छान वाटत. छान वाटतंय. तुमचं बालपण कुठलं? नागपूरचं. तुम्ही पहिल्यापासून राहिला? मुंबई बोरिवली. तुमचं कॉलेज कुठलं? पाटकर कॉलेज गोरेगाव. गोरेगाव. आणि तुमचं कॉलेज? सोमलवार रामदास पेठ नागपूर. मग तुमची भेट कुठे झाली? आमची भेट, आता आम्ही जॉब करते हॉस्पिटलमध्ये. बरं. हां, हे थेरपिस्ट आहेत आणि मी ॲज अ कस्टमर केअर ऑफिसर. चांगली केअर घेत आहो कस्टमरची. काय गोड असले बघा ना. मग काय झालं? म्हणजे मी जॉईन झाले 2015 ऑक्टोबरमध्ये आणि हे आधीपासूनच होते तिकडे. काय म्हणजे जवळजवळ शिकारीला बसल्यासारखं सांगताय. म्हणजे आधीपासून शिकारीला बसले होते? नाही नाही, म्हणजे जॉईन झाल्यानंतर थोडं म्हणजे कामासाठीच बोलणं व्हायचं. हा, म्हणजे ह्यांच्यासारखे आमचं डिपार्टमेंट ऍक्च्युली खूप मोठं आहे, तर त्यामुळे बरेचसे थेरपिस्ट आहेत, जवळजवळ 80-90 आहेत. अरे बाप. हा, तर म्हणजे माझं काम यांचे अपॉइंटमेंट्स अरेंज करणं, डॉक्टरांचे अपॉइंटमेंट्स अरेंज करणं, पीसीवरतीच म्हणजे सगळं. मग सगळे अपॉइंटमेंट तुम्ही अरेंज केले? हा. काय झालं? काय नाही, म्हणजे आम्हाला कसं IPD सेक्शन असतं, म्हणजे जे हॉस्पिटलमधले पेशंट, आणि एक OPD सेक्शन असतं जे बाहेरून पेशंट येतात. तर मला OPD जास्त आवडायची अगोदरपासून. OPD चे पेशंट आवडायचे? हा, म्हणजे पेशंट्स आवडायचे तुम्हाला? हा, म्हणजे ते बाहेर स्वाभाविक आहे, त्यांच्यावरती प्रेम करू तेवढे ट्रीटमेंट वेगाने होते. तर ही त्यांची अपॉइंटमेंट फिक्स करायची. तर काही पेशंट असं असायचं की आम्हाला हेच टायमिंग हवं आहे, आम्हाला हीच वेळ हवी, तर मग मला हिच्याशी बोलावं लागायचं की हा हे हा पेशंटला इथे टाक आणि ह्या पेशंटला तो स्लॉट दे. तसं करता करता ओळख झाली आमची. मग तुम्हाला कुठला स्लॉट मिळाला? नाही, आणि पेशंटचे समजा पेशंट असेल 12 तर मी एक अर्धा तास आधीच त्यांना फोन करायची. का? कशासाठी? नाही, कळवायला की पेशंट आला. प्रोटोकॉल आहे तो आमच्या हॉस्पिटलचा की पेशंट आलेला आहे तुझा, तर त्याला बसायला लागू नये जास्त वेळ, त्याला इन्फॉर्म करणं. मग तुम्ही यांना इन्फॉर्म करायचं. यांना मला सांगा, तुमच्याकडे किती थेरपिस्ट होते त्या? 70-80. सगळ्यांना अर्धा तास आधी फोन करायचा. मला ती सवय होती लवकर इन्फॉर्म करून टाकणं. बरोबर. एक सवय आहे, ते विसरून जाते ना. तर पेशंट मग तसाच बसला राहायचा, मग मी येऊन ओरडायचो की तू सांगितलं का नाही, म्हणून ती अर्धा तास अगोदरच मला सांगून द्यायची. मग मी पुन्हा ओरडायचो की अर्धा तास अगोदर का सांगितलं, कारण की मी दुसरा पेशंट बघत असायचो. तर मग ते पेशंट बघता बघता फोन उचलणं हे प्रॉपर नसतं, माझ्यावर चिडचिड व्हायची तेव्हा. तर मग मी तिला सांगितलं की असं करायचं, 5-10 मिनिटं अगोदरच फोन कर किंवा पेशंटला सांग की ते आहे, तुम्ही इथे इथे जा असं. मग ती थोडं थोडं हळूहळू शिकली. व्हेरी गुड. हे साधारणतः किती वेळ चाललं? त्यानंतर आम्ही असंच बोलायचो कामासाठी वगैरे. त्यानंतर मला खालच्या फ्लोअरवर शिफ्टिंग करण्यात आलं बिलिंग डिपार्टमेंटला. तर मी 1-2-3 महिने जरा खाली होती, तर ह्यांना काही दिसायची नाही. एक मिनिट, काय झालं त्या 2 महिन्यात? नाही, जे पेशंट OPD मध्येच असायचो मी, तर पेशंटची शफल बरोबर व्हायचं नाही. तर मग मी विचारलं की ती कुठे आहे असं. तर मग तिची जी कलीग असं आहे ती बोलली की ती सेकंडला शिफ्ट झाली आहे. तर एकदा खाली स्टाफ डायनिंग आहे, तिथे आम्ही जेवायला जातो सगळे स्टाफ जिथे, तर ही तिथे मला दिसली. तर मी हिला विचारलं की काय झालं, म्हणजे शिफ्ट का झाली तू? तर ती बोलली की नाही, आता मला सेकंड फ्लोअरला बिलिंगला शिफ्ट कर. म्हटलं वरती यायचा काही आहे का चान्स वगैरे असा? तर ती बोलली की नाही, मी घरीच येते. असं उंबरठा ओलांडूनच येते असं म्हणाली. मग नाही, तर मग माहित नाही, एक महिन्यानंतर ती पुन्हा वरती आली. तुम्ही का परत आला, कसं काय? नाही, म्हणजे मला 6 हाच फ्लोअर पाहिजे होता. म्हणजे काम वगैरे सगळं जुळून गेलं होतं म्हणून. काय जुळून गेलं होतं? काम का
काम तिकडचं काम वगैरे मॅनेज होत होतं, त्यामुळे मग मीच रिक्वेस्ट केली माझ्या टीएलला की मला वरच्या फ्लोअरवर शिफ्ट करा परत. तर मी पुन्हा वर आली, वर आली आणि आमचं एक ओपीडीचा हॉल आणि आयपीडीचा हॉल, दोन एक्सरसाइज हॉल आहेत मोठे, तर हे ओपीडीमध्येच असायचे तेव्हा. तर मग मी त्या हॉलमध्ये शिफ्ट झाली नंतर आणि हे तिथे मग पेशंट ट्रीट करायचे. आणि मग म्हणजे असं काही बोलचाल नव्हती, असं नॉर्मलच बोलायचं वगैरे. असं एकदा नंबर शेअर झाला. कसं काय म्हणजे असं विचारलं व्हॉट्सअपवर वगैरे आहे का, तर मग कोणी विचारलं, हळूहळू बोलणं वाढलं व्हॉट्सअपवर. मग असंच एकदा मी तिला विचारलं की आपण भेटूया कुठेतरी, मग कुठे भेटायचं असं विचारलं. हो विचारलं, मग हिम्मत करू. मग ही नाही बोलली अगोदर की बरोबर आहे, वजीरा नका येते. तरी म्हणजे नॉर्मल बोलणं चालणं सुरू होतं. मग मी पुन्हा एकदा तिला विचारलं की आपण भेटूया कुठेतरी असं तसं. सो मग ती बोलली की हा ठीक आहे, मग आम्ही सिद्धिविनायकाला भेटतो. नाही मग तिथून आम्ही चालत चालत शिवाजी पार्कला आलो आणि मग तिथे भरपूर वेळ बसलो आणि मग बोलणं झालं. मग हिच्याकडलं काय असं, म्हणजे तोपर्यंत काहीच बोलणं नव्हतं, काय कोण कसं असतं, तुझ्या हिच्याकडले नातं कोण आहे, घरी कोण असतं, माझ्याकडले कोण आहे, काहीच नाही. तिथे बसून आम्ही बोललो पहिल्यांदा. म्हणजे नॉर्मल की काय नॉर्मलच कळलं आम्हाला. हॉस्पिटल सोडून सिद्धिविनायक वरून शिवाजी पार्क पर्यंत नॉर्मल चालत आलेली. मग फायनली प्रपोज कोणी केलं? मग त्यानंतर म्हणजे असं बोलता बोलता मग एक दिवस हे एका मित्राच्या घरी गेले होते. तर तिकडनं त्यांनी म्हणजे आम्ही बोलायचो ना रात्री एक, तर मग ह्यांनी एकदा विचारलं की की लग्न करूया का म्हणून. असं काय हो, म्हणजे नॉर्मल बोलचाल चालू होतं तर मला ते बरोबर वाटत नव्हतं असं बोलणं. तर मग हिच्याकडून पण असं होतं की हे काय आपण बोलतो असं तसं. तर मग मला असं थोडीशी हिम्मत आली आणि मग मी विचारलं तिला की आपण करूया का, तर मग तिचा रिप्लाय तेव्हा आला नाही. मग त्यानंतर मग आम्ही बोललो. मग नंतर आम्ही पुन्हा एकदा गोरेगावला एक मॉलला भेटलो. तर तिकडे मग आमचं पूर्ण म्हणजे पूर्ण झालं, ठरलं म्हणजे सांगितलं म्हणजे ह्यांनी. घरी माहिती नव्हतं तुमच्या? नाही घरी माहित नव्हतं. तुमच्या? नाही. मग कळलं कसं? नाही कळलं म्हणजे आमचं बोलणं झालं, त्यानंतर मी ह्यांना सगळं माझ्या घरचं सांगितलं, ह्यांनी त्यांच्या घरचं सांगितलं. प्रॉब्लेम हा होता की एक्सेप्ट करणं थोडं कठीण होतं, कारण मी मुंबईची मुलगी आणि ते नागपूरचे, तर थोडस फरक पडतो. तुमच्या घरी कसं कळलं? म्हणजे मग आम्ही बोललो, बोलल्यानंतर मग मी तिला सांगितलं की मी घरी जाऊन माझ्या घरच्यांशी बोलतो. आणि घरी जाऊन बोललो तर घरच्यांना ते एक्सेप्ट नव्हतं, कारण की त्यांचं काहीतरी वेगळं होतं विचार. सो त्यानंतर मग हळूहळू हळूहळू. पण तुमच्या घरी? माझ्या घरी तयार होते तसे, पण त्यांची इच्छा होती की एकदा मुलाला भेटावं वगैरे. तर एक दिवस हे आले घरी आणि मग माझी आत्या, माझे काका आणि माझे मामा आले होते. तर ते म्हणजे त्यांनी बोलणं वगैरे केलं ह्यांच्याशी, त्यांना चांगला वाटला मुलगा. तर ते म्हणाले आमची तर काही हरकत नाही आहे, तुमच्या घरी कन्व्हिन्स करून बघा काय होत आहे का. तर पूर्ण विरोधच होता अगदी शेवटी लग्नापर्यंत. हो शेवटपर्यंत विरोध. हो शेवटपर्यंत विरोध. पण मग कसं काय लग्न कसं केलं? मग मी सांगितलं घरच्यांना की नाही मला आवडते ती मुलगी, मला लग्न करायचं आहे तिच्याशी. मग घरच्यांनी अगोदर अपोज केला भरपूर, नंतर मग हळूहळू बोलले की बघ तुझं बघ तू आता काय ते. पण मग लग्न जेव्हा झालं तेव्हा तुमच्या घरचे होते? हो माझी लहान आत्या आलेली. बाकी घरातले आई बाबा? नाही आई बाबा अजून नाही आले. किती वर्ष झाली हो लग्नाला? दीड वर्ष. दीड वर्ष. आता कसं आहे? छान आहे एकदम. तुमच्याकडचे आले? अरे नमस्कार नमस्कार. या गप्पा अशाच सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. टेबलवर एक टप्पा पडून बास्केटमध्ये चेंडू गोळा व्हायला पाहिजेत, स्माइली चेंडू. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10. बघूया 3, 5, 7 आणि 10 ही गुणसंख्या झाली तर बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. अरे यार
म्हणजे बघितलं एवढं पण येत नाही आईला असं बाळ म्हणते. तीन एक एक मार्क केलं त्याचं नाव काय? नील. आई किंवा बाबांचा एकही चेंडू त्यात गेला की तो गप्प राहतो, नाही गेला की त्याला जो आनंद होतोय ना तो बघा. आता तीन हा बघा गप्प आहे. चार बघितलं बघा. पाच सहा सहा त्यामुळे आता दोन बक्षिसं मिळालेली आहेत. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि झी मराठी कडून ही भेटवस्तू नीलसाठी. का दिलं बक्षीस माहिती आहे त्याला? कारण तो आमच्या बाजूने होता. तुम्ही आता यांच्याबद्दल म्हणजे तुमचं काय नातं यांच्याशी ते सांगायचं आणि यांच्या स्वभावाबद्दल दोघांच्याही बोलायचं. मी बिल्डिंगमध्ये यांच्या बाजूला राहते. हां. आणि स्वभाव म्हणालात ना तिचा खूप घाबरट आहे. ती खूप घाबरते. बर. कुत्रा दिसला तरी घाबरते. बर. बाजूला सांगला काकी कुत्रा दिसलाय तुम्ही येता का जरा सोडायला. मी तिची शेजारी आहे. ती खूप घाबरते म्हणजे कुठच्याही गोष्टीला. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही पहिल्यापासून टेन्शन घेता? थोडस येत मला. पण जेव्हा ह्याने सिद्धिविनायकला बोलवलं तेव्हा नव्हतं आलं? खूप होत होत. बर घ्या. मी तिची ननद आहे. फार कमी बोलते आणि फार शांत आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि राहणार ऑलवेज. आणि मला काही तिच्यामध्ये काही असं वाटत नाही की कमी आहे किंवा काही आहे. मी तिची आत्ते बहीण आहे. ती खूप शांत आहे आणि घाबरते खूप सगळ्यांना. ते तिने घाबरू नये असं. मला तुम्हाला विचारायचं, जर ह्या सगळ्यांना घाबरता तर तुम्ही का घाबरता? साधा प्रश्न आहे माझा. ह्या जर म्हणजे ह्या रागावलं की वाक वगैरे असं करायचं समज होय नाही. सगळ्यांना घाबरता आणि यांना घाबरवता हे काय रहस्य आहे? बरं बरं बरं. गंमत अपाट. पण आता हे सगळे इतकं छान छान बोलले कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटतंय. व्हेरी गुड. तुम्हाला खूप छान. वा. आता ह्या ज्या समोर सहा जणी बसले आहेत या तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते आम्हाला बघायचं. फार बोलले आहेत ना, आता बघूया काय करणार. कात्रीने कागद करा करा कापले. कात्रीने कागद करा करा कापले हे मोठ्याने न थांबता 15 वेळा म्हणायचंय. तुमची वेळ सुरू होते आत्ता. कात्रीने कागद करा करा कापले. 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 कात्रीने कागद करा करा कापली. बरोबर. ही प्रॅक्टिस होती. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट. म्युझिक. तुम्ही पकडून द्यायला पाहिजे त्यांच्याकडे. हिंदीतला आवडता हिरो सांगा.
शाहरुख खान त्याची ऍक्टिंग करायची. कुठलाही एक डायलॉग म्हण. तुमची वेळ सुरू होते आता. राज, अगर ये तुझसे प्यार करती होगी तो पलट के जरूर देखेगी. किरण क्या बात है, अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट वाजली. म्युझिक न थांबता एकही क्षण न चुकता 30 पासून 1 पर्यंत उलट अंक म्हणायचे. 30, 31, 28, 27, 26, 24, 23, 22, 21, 20, 21, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. अभिनंदन अभिनंदन. परत पाठी पाठीमागे द्या, सासरे बुवांना द्या. सुनेबद्दल स्वभावाला फार छान आहे आणि सगळ्याशी मिळून वगैरे राहते. चिडचिडपणा वगैरे असा काही जाणवला नाही. पण नागपूरला आल्यानंतर उष्णतेला खूप घाबरतात. उष्णतेला बाकी छान जोड आहे, व्यवस्थित आहे. मी सुरुचेचे वडील आहे. धांदरटपणा म्हणजे काय तर ती वस्तू विसरते. आता थोडासा बदल झालेला आहे आणि होईल निश्चितच असं मला वाटतं. जावयांबद्दल काय म्हणतो. जावे एकदम हुशार आहेत, प्रश्नच नाही. मी सुरुजीची आई आहे. आता लहानपणापासून अगदी लाडात वाढल्यामुळे तिचा थोडा हट्टीपणा आहे. हट्टी आहे, रागीट पण आहे थोडी. पण तो राग फक्त 2 मिनिटाचा असतो, नंतर मग सगळं मिळून मिसळून सगळं व्यवस्थित. 2 मिनिटाचा असतो पण 2 महिने पुरतो समोर. असं ते म्हणताय तर आम्ही नाही. हा बरं, आता ना आरोप केले तुमच्यावर. हा ते आता बघतोय की काय आहे ते. यांचेच असतील. रागीटपणा तुमचा तुम्हालाच त्रासदायक ठरतो. थोडीशी शॉर्ट टेम्पर आहे. हळूहळू तुम्ही ना बोलण्यापेक्षा मानेवर चालायचं. कामाचा तुमचा जो वेग आहे तो संथपणे. हो. हा तुमचा आवडता हिरो आसिफ सेन होता का? नाही. बागो आग लगी है. मिस्टरांची एक इच्छा आहे, ती तुम्ही जर हो म्हणालात तर ते पूर्ण करणार. अच्छा. आधी हो म्हटलं तर मी वाचतो. वाचा ना. तुम्ही असं म्हणा की त्यांची जी इच्छा आहे त्यासाठी माझी पूर्ण मान्यता आहे. त्यांची जी इच्छा आहे त्याला माझी पूर्ण मान्यता आहे. त्यांना घरात कुत्रा पाळायचा आहे. त्यांना स्वतःलाच आवडत नाही. पण त्यांनी लिहिलंय की कुत्रा पाळायचा. भीती कमी होणार ना. भीती कमी होणार. चालेल. पण आणला त्यांनी घरी कुत्रा. काय कराल तुम्ही? बघा संधी चालून आली आहे. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपांबद्दल? आरोप म्हणजे माझा जो राग आहे, मी पटकन चिडते पण तितकी शांत होते लगेच, म्हणजे 5 मिनिटात. पण त्या पटकन चिडण्याने कधी कधी समोरच्याचं मन दुखावतं. हो, मी रागवते पण म्हणजे मनात त्या व्यक्तीबद्दल काहीच नसतं. म्हणजे मी पटकन राग व्यक्त करते पण तो मी कमी करण्याचा प्रयत्न करते. वा वा, खरंच यांनी असं केलं तर तुम्हाला आवडेल? खूप आवडेल. आणि त्यासाठी मी तिला एक सरप्राईज पण देऊ इच्छितो. आज काय आणलेलं आहे मी? सरप्राईज. सरप्राईज. थँक्यू. राग कमी करावा, शांत राहावं. काय काय बघा तरी, आम्हालाही उत्सुकता आहे. इतके दिवस आम्ही ऐकलं की नवरा हा सोन्यासारखा असतो, पण आता त्या ते बघून वहिनींच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स होते असे होते की माझा नवरा मोत्यासारखा आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी ह्यांच्या आजीची मागू इच्छिते. कारण आमच्या लग्नाला जो विरोध होता त्यामध्ये जर त्यांना काही त्रास झाला असेल माझ्यामुळे तर त्यासाठी मी त्यांच्या आजीची क्षमा मागू इच्छिते. तुम्ही? मी पण माझ्या घरच्यांची सगळ्यांची क्षमा मागू इच्छितो. कारण की त्यांना एक होतं की याचं लग्न करायचं, असं करायचं, तसं करायचं, ते नाही करू शकलो तर त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागतो माझ्या घरच्यांची. आता सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. हो, आता सगळे खुश आहेत. हो की नाही? वा वा, चला
असेच हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. जी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.